जळगाव जामोद येथे उपजिल्हा अधिकाऱ्यांची नाथजोगी भगिनींसोबत भाऊबीज साजरी. दरवर्षीप्रमाणे यंदाही सध्या अकोला येथे उपजिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संजय खडसे यांनी 9 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ग्राम मोहिदेपूर येथे नाथजोगी समाजाच्या भगिनींसोबत सहकुटुंब भाऊबीज साजरी केली. तसेच येथील मांडीला एका भगिनीला दळण यंत्र सुद्धा भेट दिली. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जे का रंजले गांजले त्याचे म्हणावे आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेचे जाणावा याचा प्रत्यय प्राध्यापक खडसे यांच्या या कृतीतून येतो. जळगाव जामोद येथील मोहितेपूर या गावात नाथजोगी समाजाचे नागरिक राहतात. गावोगावी बहुरूपींची वेशभूषा करून ते आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतात. प्राध्यापक संजय खडसे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. ते न चुकता दिवाळीत या गावी येतात. या गावात ग्रामस्थ देखील सडा समार्जन करून रांगोळ्या काढून खडसे कुटुंबियांचे स्वागत करतात. प्रत्येक मानव जातीला हेलावून टाकणारा हा हृदयस्थ सोहळा असतो. यावेळी भाऊबीजेच्या दिवशी प्राध्यापक खडसे, त्यांच्या पत्नी नीता खडसे, डॉक्टर प्राध्यापक सतीश खडसे, डॉक्टर सुनीता खडसे, आई कमलाबाई माधवराव खडसे व मुले सुमित साना रोहन गायत्री यांसह मोहिदेपूरला येऊन नाथजोगी या वंचित भटक्या समाजाच्या भगिनींना साडी चोडी भेट व मुलांना कपडे फराळ देऊन भाऊबीज साजरी केली. नागपूरला दुःखद घटना झाली होती. मोदीपूर येथील काही युवकांना त्या ठिकाणी निर्गुण हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस मी इथं उपविभागीय अधिकारी म्हणून जळगावला होतो. त्यावेळेस या कुटुंबांना आधार देण्याकरता त्यांच्या ज्या विधवा पत्नी आहेत त्यांना बहीण मानून दरवर्षी भाऊबीज साजरी करण्याचा संकल्प मी त्यावेळेस केला होता. आणि आज 7वं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी आमच्या सर्व परिवारासह या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारामध्ये येऊन दिवाळी साजरी करतो आणि भाऊबीज साजरी करतोय. मागच्या वेळेस सांगितलं होतं की या महिलांना रोजगाराचं साधन मिळावं आणि म्हणून एक छोटी पिठाची गिरणी आमची प्लॅनेट पब्लिक स्कूल लाखनवाडा माझ्या भावाची आहे त्यांच्या वतीनं त्यांना एक उदरनिर्वाह चाला करता एक पिठाची गिरणी या ठिकाणी दिलेली आहे. आणि एक आनंदाचा क्षण, आम्ही त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यासारखे या ठिकाणी वागत त्यांचा त्यांना आधार देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो. आमच्या खडसे परिवाराकडनं त्या सर्व परिवारांना मी शुभेच्छा देतो आणि सदैव त्यांच्या सोबत आहोत. कुठल्याही दुःख अडीअडचणी असतील तर त्या आम्ही त्यांच्या सोडवण्याकरता सदैव तत्पर आहोत.